आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कबनूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची दुरावस्था, घाणीचं साम्राज्य, साहित्य अस्ताव्यस्त, रुग्णांचे आरोग्य धोक्यात. हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था बनली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे डॉक्टर नर्सची गैरहजेरी आणि परिसरात घाणीचं साम्राज्य, अस्ताव्यस्त पडलेले साहित्य यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. कबनूर आरोग्य उपकेंद्र हे साजनी आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत आहे, मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे या उपकेंद्राकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळे कबनूर उपकेंद्रात डॉक्टर आणि नर्स कधीच वेळेवर हजर नसतात. आलेल्या रुग्णांना ताटकळत वाट बघण्याशिवाय पर्याय नसतो. इथं बरं थांबून वाट पाहावी अशी परिस्थिती इथं नाही. उपकेंद्रात अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, कालबाह्य झालेली औषधं बॉक्समध्ये भरून ठेवलेली आहेत, तर परिसरात कालबाह्य औषधं गोळ्या जाळून नष्ट करण्यात आल्या असून प्रचंड दुर्गंधी परिसरात सुटली आहे. घाणीचं प्रचंड साम्राज्य असल्याने झाडी झुडप उगवली असून डासांचंही साम्राज्य आहे, तर दलदल आणि झुडपामुळे सापांचाही वावर परिसरात आहे. त्यामुळे रुग्णांना इथं आजार बरं होण्यासाठी आल्यावर नवीनच आजार होण्याची आणि प्रसंगी जीवही गमावण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नाईलाजानं रुग्णांना खासगी दवाखान्यात जावं लागत असून त्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. परिसरात घनकचराही मोठ्या प्रमाणात साचला आहे, त्यामुळं इथं येणारे रुग्णच नव्हे तर परिसरातील नागरिकांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या भागातील जिल्हा परिषद सदस्यांनी एक वेळ इथं येऊन पाहणी करावी आणि आरोग्य सुविधा व्यवस्थित मिळावीत याबाबत सूचना कराव्यात, तर ग्रामपंचायतीनं परिसरात स्वच्छता करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी कबनूरहून अमित काकडे. नमस्कार, मी राजू बोराडे, कबनूर गावचा रहिवासी असून कबनूर मध्ये शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र साधने उपकेंद्र कबनूर. तरी या सरकार दवाखान्याची दुरावस्था अत्यंत बिकटीची आहे. येणाऱ्या नागरिकांचे व रुग्णांचे अत्यंत जीवनही धोक्यात आहे. शासकीय बिल्डिंगची जी दुरावस्था झालेली आहे, येणारे जे काही शासकीय जी काही औषधं आहेत, गोळ्या आहेत, जे काही पाण्यामध्ये मिक्स करण्याचे लिक्विड आहे, ते 2017 अजूनपर्यंत पडलेले आहे, अजूनपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचलेले पण नाही आहे. विथ जे आरोग्य केंद्रासमोर जी घनकचरा टाकला जातो त्या कचऱ्यामुळे अत्यंत परिसरामध्ये डास वगैरे डेंग्यूचा प्रमाण वाढलेलं आहे. विथ लहान लहान साप वगैरे फिरतात, आरोग्य केंद्रामध्ये लहान लहान मुलं खेळत असल्यामुळे यांच्या जीवाला पण धोका आहे व नागरिकांच्या पण जीवाला धोका आहे. तरी शासनाने याची अत्यंत काळजी करून लवकरात लवकर गैरसोय होणार नाही नागरिकांची व काहींची परिसरातल्या लोकांची, तरी शासनाने लवकरात लवकर हे मनावर घेऊन ही कामे पूर्ण करावी, हीच माझी शासनाला विनंती आहे.